नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपल्या कृषी तंत्रज्ञान या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन जून दोन हजार एकवीस या दिवसाच्या महाराष्ट्रातील बाजार समित्यातील आदरकीची आवक आणि बाजारभाव बघणार आहोत आणि कोणत्या बाजार, बाजार समितीमध्ये आदरकीला सर्वाधिक दर भेटला ते पाहूया दररोजच्या बाजारभावाच्या अपडेटसाठी कृषी तंत्रज्ञान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वप्रथम जळगाव बाजार समितीमध्ये आदर कमाल दर सोळाशे रुपये आणि सर्वसाधारण दर तेराशे रुपये राहिला तर उस्मानाबाद बाजार समितीमध्ये कमाल दर दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर पंधराशे रुपये राहिला पाटण बाजार समितीमध्ये आदर कमाल दर तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर अडीच हजार रुपये राहिला तर कामठी बाजार समितीमध्ये लोकल आदर किल्ला सर्वाधिक दर राहिला तिथे कमाल दर साडेतीन हजार रुपये आणि सर्वसाधारण म्हणजे ॲव्हरेज दर तीन हजार रुपये राहिला वाई बाजार समितीमध्ये लोकल प्रतीच्या आदर किला कमाल दर तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर अडीच हजार रुपये राहिला मुंबई बाजार समितीमध्ये लोकल प्रतीच्या आदर किला कमाल दर अठ्ठावीसशे रुपये आणि सर्वसाधारण म्हणजे ॲव्हरेज दर तेवीसशे रुपये राहिला तर भुसावळ बाजार समितीमध्ये सुद्धा लोकल प्रतीचा आदर किला कमाल दर दीड हजार रुपये आणि सर्वसाधारण दरसुद्धा दीड हजार रुपये राहिला श्रीरामपूर बाजार समितीमध्ये दोन जून दोन हजार एकवीस रोजी आदर किल्ला कमाल दर दीड हजार रुपये आणि सर्वसाधारण दर बाराशे पन्नास रुपये राहिला सातारा बाजार समितीमध्ये कमाल दर दीड हजार रुपये आणि सर्वसाधारण दर बाराशे पन्नास रुपये राहिला तर राहता बाजार समितीमध्ये कमाल दर अडीच हजार रुपये आणि सर्वसाधारण दर दोन हजार रुपये राहिला सांगली बाजार समितीमध्ये लोकल प्रतीच्या आद्रकीला कमाल दर अठराशे रुपये आणि सर्वसाधारण दर सोळाशे पन्नास रुपये राहिला पुणे बाजार समितीमध्ये सुद्धा लोकल परतीच्या आदरकीला कमाल दर अठराशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर बाराशे तीस रुपये राहिला